दीपाने जरा जास्तच कौतुक केलंय माझं, एवढं काही मी तिच्यासाठी केलेलं नाहीये. खरंच सांगते दीपा, म्हणजे मी तुला पाठिंबा दिला असता किंवा नसता तरी सुद्धा तुझ्यासारखी प्रामाणिक कष्टाळू मुलगी कुठलाही व्यवसाय तिने सुरू केला असताना तर तिची झेप उंच उंच असणार होती. खरंच ती तिच्या आयुष्यात पुढेच जाणार आणि यशस्वीही होणार. तू खूप मोठ्या मनाची आहेस दीपा, म्हणून तू उद्घाटनाचा मान मला दिलास. सगळं क्रेडिट तू यांच्यासमोर मला देतेस, पण मला विचारशील तर मी काहीही केलेलं नाहीये. दीपा तुमच्या समोर म्हणाली की तिच्या कमकुवत पंखांमध्ये माझ्यामुळे बळ आलं, पण मी खरंच सांगते त्यात माझं काहीच नाही. हे सगळं बळ तुझ्या पंखात होतच, तुझे पंख नेहमीच बळकट होते दीपा. म्हणून मी खरंच अगदी मनापासून तुम्हाला सांगते, तिने आज जो मान दिलाय ना मला, त्या योग्यतेची मी नाही. काही तसं हे माणसं मोठी झाली की लोकांना ती दिसतात, मोठी झालेली दिसतात, पण त्यांचा तो प्रवास कसा झाला हे लोकांना माहीत नसतं, आणि तो प्रवासच महत्वाचा असतो. हा प्रवास पार करून मी इथपर्यंत आले आणि सौंदर्या इनामदार झाले. माझ्या या दीपाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे, जिने हा खडतर प्रवास पार केला आणि इथपर्यंत पोहोचले. आय प्रॉमिस यू ऑल, मी माझ्या लेकीच्या पाठीशी उभी राहणार. कुठल्या आईला अभिमान वाटावा ना अशीच माझी लेक आहे. मला माहितीये माझी लेक जिथे हात लावेल ना तिथे सोनं करेल. हा जो नवीन व्यवसाय तिने आज सुरू केलाय तो ती यशस्वी करून दाखवणार याची मला खात्री आहे. माझी लेख सुग्रण आहे आणि तिच्या हाताला चव आहे, म्हणजे तिच्या स्वभावातला प्रामाणिकपणा, चांगुलपणा, तोही तिने बनवलेल्या पदार्थांमध्ये उतरणार आहे. मी दीपाकडे पाहिलं की मला एवढंच वाटत की आई म्हणून मी भरून पावले. दीपा, मला तुझा खूप अभिमान वाटतो. दीपा, या आईकडून तुझ्या या व्यवसायासाठी खूप 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 मनापासून शुभेच्छा. आय एम सो प्राऊड ऑफ यू. सगळ्यांसमोर रडायचं नाही. आयशा अगं, काय अशी काय शिडून निघून गेलीस? मग काय करायला हवं होतं कार्तिक? तुझे आणि तुझ्या मुलीचे दीपा बरोबर काय फ्युचर प्लॅन आहेत हे ऐकत थांबायला पाहिजे होतं का? आयशा अगं, दीपिका काय बोलली ते मला सुद्धा कळलं नाही. मी सुद्धा पहिल्यांदा ऐकलं ते. कमऑन कार्तिक, इतकं सगळं क्लिअर आहे तरी कसा डिनाय करतोयस तू? आयशा, हे बघ, आपलं ठरल्याप्रमाणे मी दीपिकाशी US बद्दल बोललो सुद्धा. माझ्या मनात नसतं तर मी बोललो असतो का तिच्याशी? सांग ना मला. आपलं बोलणं झाल्या मी तिच्याशी US बद्दल बोललो, यातच सगळं आलं ना. हो अरे, पण तो माझा प्लॅन होता ना कार्तिक, तो सक्सेसफुल कसा होईल? कारण तुमच्याकडे दीपाने केलेले प्लॅन सक्सेसफुल होतात. नाही ग बाई. कोर्स कार्तिक, अरे थोड्या वेळापूर्वी तुझ्या मुलीने तुला सांगितलं ना पुढे काय होणार आहे ते. दीपा तिची आई म्हणून तुमच्या घरात येणार आहे. अजून किती क्लिअरली सांगायला हवंय तुला कार्तिक, दीपा तुमच्या घरात येणार आहे तुझी बायको म्हणून आणि दीपिकाची आई म्हणून. अजून कुठलाच अर्थ निघत नाही या सगळ्यातनं. आणि मी तुला सांगूनही जर तुला कळत नसेल तर मग ठीक आहे. हे बघ, मी तुझे डोळे उघडण्याचा प्रयत्न केलाय, पण तुलाच ते मिटून घ्यायचे असतील तर मी काहीही करू शकत नाही. हे बघ आयशा. नो नो कार्तिक, नो. हे बघ, मी तुला पुन्हा एकदा सांगते, ज्या दिवशी दीपा फायनली तुझ्या आयुष्यात येईल तो दिवस माझ्यासाठी शेवटचा असेल कार्तिक. आणि आता आजची विशेष बातमी. सुप्रसिद्ध उद्योजिका सौंदर्या इनामदार यांच्या सुनेने त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून उद्योग क्षेत्रात पदार्पण केले आहे.
सुप्रसिद्ध उद्योजिका सौंदर्या इनामदार यांची सून सौ दीपा इनामदार यांनी डायट फूडच्या क्षेत्रात आज पहिलं पाऊल टाकलेलं आहे. कार्तिकी डायट फूड या नावाने सौ दीपा इनामदार यांनी व्यवसाय सुरू केला आहे. सौंदर्या इनामदार यांनी अतिशय भावुक होऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. मी दीपाकडे पाहिलं की मला एवढंच वाटतं की आई म्हणून मी भरून पावली. मला तुझा खूप अभिमान वाटतो दीपा. या आईकडून तुझ्या तुझ्या या व्यवसायासाठी खूप 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 मनापासून शुभेच्छा. आय एम सो प्राऊड ऑफ यू. ये बात तुला सांगतो आधी, आपली दीपा ना सौंदर्याच्या मदतीने या बिझनेस मध्ये नक्की नाव काढणार. प्लीज, तुम्हाला खरंच वाटतंय दीपाने हे सगळं केलंय? दीपाचं काही श्रेय नाही यात. हे सगळं मम्मांनी केलंय. मम्मांनीच तिला सपोर्ट केलाय आणि तिला सपोर्ट करण्यासाठी मम्मा तिच्याकडे राहायला गेल्या. आपल्या सगळ्यांशी खोटं बोलून आपल्याला काय सांगितलं? मी बँगलोरला आले कामासाठी. वा, दीपाला जर पैशांचीच मदत करायची होती मग इथे राहून सुद्धा करू शकले असते ना. पण आपलं नातं तर अजून संपलेलं नाही ना. मला ना या घरातल्या सगळ्यांचंच खूप कौतुक वाटत. आता तुम्हीच बघा ना डॅड, तुम्हाला दीपाचा इतका पूळ काय. तिकडे कार्तिक, त्याला तर दीपाचं तोंड सुद्धा बघायचं नाही. आणि मम्मा दीपाला सपोर्ट करण्यासाठी तिच्याच घरी जाऊन राहत आहे. इतकी वर्ष दीपा एकटी राहिली हे घर सोडून. आली तिला कोणाची आठवण? आणि आता तिला बिझनेस करायचा तर बरोबर मम्मांची आठवण आली. तिला बरोबर सगळ्यांना कॉन्टॅक्ट केला. तुम्हाला कळत नाही का हा दीपाचा प्लॅन आहे? हा दीपाचा प्लॅन आहे आणि तुम्हाला कोणाला काहीच कळत नाहीये. मला कळत नाहीये. बर, तू काय एवढी अपसेट होतीस? मम्मा तिला एनकरेज करते तर ते चांगलंच आहे ना. इट्स अ पॉझिटिव्ह मूव्ह. तुला काय एवढा राग यायला पाहिजे? इज इट आधी खोटं बोलणं हे खरंच पॉझिटिव्ह आहे का रे? ज्या मम्मांना आपण इतकं मानतो, त्यांचा इतका रिस्पेक्ट करतो, त्या आपल्याशी खोटं बोलून दीपाकडे गेल्या आहेत. त्या फक्त दीपाचाच विचार करतात. माझा कधी केलाय त्यांनी विचार? मला सुद्धा मॉडेल व्हायचं होत. केलं मला सपोर्ट, मला घरी बसून ठेवलं आणि दीपासाठी इतकं सगळं करतायत. कारण दीपा एकटी आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करतेय, स्वतःच्या मुलीला सांभाळतेय. तुला करायला लागलं का यातलं काही? तिला कोणी सांगितलं होतं घर सोडून जायला? श्वेता, कम ऑन. हे आधी तिला तिच्या नवऱ्याच्या वागण्यामुळे घर सोडून जावं लागलं, स्वतःचा आत्मसन्मान जपण्यासाठी. आणि तोच जपण्यासाठी इतकी वर्ष ती कष्ट उपसते. नाही, अजूनही काही काळ तिला ते उपसावेच लागणार. दीपाला सौंदर्याने केलेला सपोर्ट तुला दिसतो ग, पण या घरात जी सुख तुला मिळत आहेत ना, त्यातलं एक तरी सुख तिला मिळत आहे का? सांग ना मला. दीपाने जर बिझनेस नाही ना केला तर खाईल काय? मुलीला वाढवेल कशी? यातला एक तरी प्रश्न कधी तुझ्या डोक्यात आलाय? कसा येईल? कारण हे प्रश्न तुझे नाही येत ना. पण आता ती याच घरात येणार आहे, कारण हाच प्लॅन आहे ना तिचा. तेव्हा मिळतीलच की सगळी सुख. सतत दुःखी. मला सांग श्वेता, जर दीपा आली घरी ते चांगलंच आहे ना. तुला काय इतका प्रॉब्लेम वाटतोय?
चांगल्या मनाने आली तर ना. ती कधी वाईट वागली आपल्याशी? दीपा आपल्या सगळ्यांचा इतका फायदा घेते तरी सुद्धा तुम्ही तिचीच बाजू घेताय. मम्मा तिच्यासाठी आपल्याला फसून गेल्यात, आपल्याला तरी सुद्धा त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? या घरात फक्त मी बोलले ना की मी चुकीची दिसते. मी कशी चुकले हे दाखवून द्यायला सगळे पुढे येतात, बाकीच्यांच्या सगळ्या चुका चालतात. कारण या घरात वाईट कोण आहे? फक्त मी. या घरात फक्त मीच वाईट आहे. सर, सौंदर्या मॅडम न्यूज वर दिसतायत. मामा? हो, चांगली बातमी आहे. दीपा मॅडमने बिझनेस सुरू केलाय आणि सौंदर्या मॅडमने त्याचं उद्घाटन सुद्धा केलंय. बघा ना. हो, मी बघतो. थँक्यू. सौ दीपा इनामदार यांनी उद्योग क्षेत्रात पहिलीच यशस्वी झेप घेतली आहे. सौंदर्या इनामदार यांचा पाठिंबा त्यांना असल्यामुळे त्या सुद्धा लवकरच यशस्वी उद्योजिका होतील असा सगळ्यांना विश्वास आहे. या दोघींच्याही जोडीला विशेष प्रतिसाद मिळालेला दिसतो. दीपा, या आईकडून तुझ्या या व्यवसायासाठी खूप 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 मनापासून शुभेच्छा. आय एम सो प्राऊड ऑफ यू. आमच्या चॅनल कडून सौ दीपा यांना शुभेच्छा. आयशा म्हणते तशी दीपा खरंच एक एक पाऊल टाकत आमच्या घरात शिरणार नसेल ना. तिच्या बिझनेससाठी तिने चक्क मामाचा सपोर्ट मिळवला. मामामुळे या सगळ्या प्रकाराला प्रसिद्धी सुद्धा चांगली मिळाली. दीपिका म्हणत होते की दीपा तिची आई म्हणून आमच्या घरी येणार आहे. मामा आमच्यापासून लपवून दीपाकडे जाते. या सगळ्याचा काय अर्थ आहे? मला आता आयशाच्या बोलण्यात तथ्य वाटतंय. दीपा हे सगळं प्लॅन करूनच करते. मामाच्या मदतीने बिझनेस सुरू केला, आता मामाच्या मदतीने ती आमच्या घरात येणार. पण मी तिला असा शिरकाव करू देणार नाही. आयशा म्हणते तेच बरोबर आहे. आम्ही हे सगळं सोडून गेलो तरच दीपा आमचा पाठलाग सोडून दे. मी दीपिकाला घेऊन आयशा बरोबर सरळ इंडिया सोडून निघून जाईल. अगदी आयत्या वेळी ठरवून सुद्धा छान झाला ना कार्यक्रम. अगदी बातम्यांमध्येही दाखवत होते. अगं, म्हणून तर मीडियाला बोलवलं होतं ना मी. काय आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हिचा व्यवसाय पोहोचला पाहिजे. हे काय काम ये? बस बस बस. अग बस म्हटलं मी. हो आई, पण हा प्रश्न किती असतात ग. हे बस, हे ओटीत घे असं. शाबाश आई. खूप मोठी. एक मिनिट हा. ही साडी तुझ्यासाठी, माझ्याकडून खास भेट. घे. ये पकड़ पकड़ हाँ पकड़ पकड़ कसं पकड़ तो बघ. थांब एक मिनिट. अच्छा, डॅडाला मारणार आता? हाँ डॅडाला मारणार. मग डॅडा पण मारणार. डॅडा पण मारणार. अरे मी पण दिसून पकडलं. बर आता मला सांग, तू आज काय काय केलंस? आज टीचरनी छानची पोयम शिकवली. मग मी आणि कार्तिकीने मॅथ्स होमवर्क रिसेस मध्येच करून टाकला. अरे वा. अरे दीपिका,
मी तुला म्हटलं होतं ना US चं आपण तिकडे जायचंय. हो पण मी तुला नाही म्हटलं होतं ना. अगं पण ते सिरियसली नव्हतं ना. जे आता डॅडाने ठरवलं आणि US ला जायचं नक्की केलं की तू येणारच ना त्याच्या बरोबर. ऑफकोर्स तू येणार. नो डॅडा मी नाही येणार. अग पण मी असेन ना. पण मला सगळे हवे. हे बघ दीपिका असा हट्ट नाही करायचा. डॅडा सांगतोय म्हणजे त्यामागे काहीतरी विचार असेलच ना. पण डॅडा तू मला सगळ्यांना सोडायला का लावतोय. अग कारण सगळ्यांना तिकडे येणं शक्य नाहीये दीपिका. तिकडे फक्त तू मी आणि आयशा आंटी असणार. आणि तुला आत्ता असं वाटतंय पण एकदा तिकडे गेलो ना की तुला तिथेही खूप मजा येईल, आवडेल तिथे. आणि आपण अधून मधून सगळ्यांना भेटायला येऊ की इकडे. नो डॅडा मी नाही येणार म्हणजे नाही येणार. हे बघ दीपिका. नो डॅडा मी येणार नाही म्हणजे नाही. अगं पण मी काय. नाही नाही नाही. तू ऐकणारच नाहीयेस का? आणि काय सारखं नाही नाही नाही. ओरडू नकोस ना डॅडा, मला भीती वाटते. मी नाही येणार आहे तुझ्या सोबत. मी नाही येणार आहे. हे बघ दीप. आणि माझा गिफ्ट. ऑफकोर्स कार्तिकी असं विचारतात का? तिचा हक्कच आहे तो. याद की नाही तुझ्यासाठी ड्रेस आहे. ओके तुला पण खूप खूप आशीर्वाद. कार्तिकी तू खूप हुशार आहेस. खूप 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 मोठी हो. या आजीचा तुला खूप आशीर्वाद आहे. हो आजी, मी अभ्यास करणार, मोठी होणार आणि आईला खुश करणार. ब्युटिफुल. साक्षी हे तुझ्यासाठी. मला तू माझ्या दीपासोबत कायम उभी राहिलीस. प्रत्येक कठीण परिस्थितीत तू तिला साथ दिलीस. आय कॅन टेल यू हाऊ ग्रेटफुल आय एम. त्यात काय, आम्ही दोघी नेहमी एकमेकींच्या पाठीशी उभे असतो. थँक यू अगेन. आजोबा. अरे काय झालं? किंकुली रडते का माझी? काय झालं? मॅडम मला US ला घेऊन चाललाय. काय काय रे, काय म्हणते ही? हो बाबा, मी US ला जाऊन सेटल व्हायचा निर्णय घेतला. हे बाबा असं रडायचं नाही. वाजलेत बघ किती. आता पटकन रूम मध्ये जायचं आणि झोपून जायचं. ओके मी बोलतो हा तुझ्या डॅडाशी. आणि बाय. गुड बाय. गुड. काय बोलतोयस तू हे कार्तिक? आणि हे असं अचानक भरायस ना तू? का, त्यात काय चुकीच आहे? वाईट आहे का US ला जाणं? पण एकदम अचानक काय चाललंय काय तुझं? आज प्रश्न तू ममाला विचारलास. तिचं काय चाललंय बाबा? ती दीपाकडे जाऊन राहिली आणि मला खात्री आहे आता तर ती दीपाला घेऊनच येणार आहे इथे. आणि या सगळ्या गोंधळात मी इथे राहू दीपा बरोबर. अच्छा, म्हणून तू दीपिकाला घेऊन US ला जाणार? हे काय लॉजिक आहे? मग तू सांग ना मला काय करू मी. तू ममाला कंट्रोल करू शकतोस? तिला हे पटवून देऊ शकतोस का की कार्तिकला दीपा बरोबर राहायचं नाहीये? ती तिचे प्रयत्न सोडते का? नाही ना. मग मी का राहू इथे? तुम्ही ठरवाल तसं नाही राहायचंय मला. यु नो दीपा, मी लावण्यासाठी खूप वेगळी स्वप्न पाहिली होती. मला नेहमी वाटायचं की माझ्यासारखीच ती बिझनेस वुमन होणार, एंटरप्रेन्योर होणार. पण तिने वेगळा मार्ग निवडला, लग्न केलं तर खूप आनंदात सुद्धा आहे. मी माझ्या लेकीसाठी पाहिलेलं स्वप्न तू पूर्ण करतेस. I feel so nice.
आणि हे सगळं जे काही आहे ना ते तू कुणाच्या मदतीने केलं नाहीयेस, स्वकष्टाने मिळवलंयस. आय एम सो प्राऊड ऑफ यू दीपा. सौंदर्य इनामदार कडून कार्तिकी फूड्सला खूप खूप शुभेच्छा. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. आई अगं व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत रहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.